यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील RCCPL कंपनीने पावसाचे पाणी अडवल्यामुळे मागील 2 वर्षापासून मुकुटबन येथील दत्तात्रय गंगाधर कांसवार यांच्या शेतातील सोयाबीन कापूस व तूर पाण्याखाली सापडल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्याबाबत त्यांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत कंपनीला वारंवार तोंडी आणि लेखी सूचना देऊनही त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. मागील 2 वर्षापासून पिकांचे नुकसान होत आहे असा आरोप दत्तात्रय कांसवार यांनी केला आहे. RCCPL कंपनी माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी, बोधकुरवार ग्रामपंचायत मुकुटबन, तहसीलदार झरी जामनी, पोलीस ठाणे मुकुटबन यांना दिलेल्या निवेदनातून आरोप केला आहे. जोपर्यंत पिकांचे नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा घेत दत्तात्रय कांसवार हे आपल्या पत्नीसह RCCPL कंपनीकडे जाणाऱ्या पिंपराड रोडवर शुक्रवारपासून उपोषणाला थंडीमध्ये सुद्धा बसले आहेत. मी राजेश दत्तात्रय कांसवार, माझ्या वडिलाची शेती आहे, माझ्या वडिलाच्या नावाने शेती आहे. 4 एकर शेती असल्यामुळे मला दुसरा कोणताही व्यवसाय नाही. आई वडील माझ्या याच्यातच राहतात. मीच पालन पोषण करतो आणि ह्या सरकारी नाल्याला त्याने आडवा बांध टाकून पूर्ण बुजवून टाकलेला आणि त्या आलेला सरकारी नाल्याचं पाणी माझ्या शेतात थांबून राहिलं आणि माझ्या शेतीचं नुकसान करून राहिलं. या प्रकारचे मी अगोदर सुद्धा रिलायन्स साहेबांना विनंती करून तोंडी आणि लेखी अर्ज दिले पण त्याकडे कोणी काळजीपूर्वक असे लक्ष दिले नाही. त्यानंतर मी तहसीलदारला 30 तारखेला अर्ज दिला, त्या अर्जाचा काही पाठपुरावा झाला नाही. नंतर मी 29 तारखेला आई वडील माझे उपोषणाला बसलेले आहे या रोडवर आपल्या त्याच्याच BOW नाल्यापाशी. आणि तहसीलदार येऊन सुद्धा काही याचा निर्णय लावू शकले नाही. नाला कोणी बुजवले? नाला रिलायन्स वाल्यांनी बुजवलेला. कशासाठी बुजवले? कशासाठी रोड टाकले ते ना आपल्या खाजगी वाहतुकीसाठी, स्वतःच्या वाहतुकीसाठी नाला बुजवून रोड बांधलेला आहे आणि खूप मोठा रुंद रस्ता करून 4 फूट उंच करून टाकले त्या नाल्यावरून. नाल्यानं पाणी अडवून राहिलं. तुमचं नुकसान काय झालेलं? नुकसान कापसाचं पूर्ण 2 वर्षापासून, सोयाबीन गेल्यावर सोयाबीन, यंदा कापूस तूर सर्व नुकसान होऊन राहिलेलं आहे. शेतात पाणी येतात का तुमच्या? शेतात पाणी येत नाही, त्या नाल्यानं इकडून आडवं दाब मारून इकडे पाणी शिरते त्या नाल्याचं, आडवं रस्ता टाकल्यानं. MCA न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ.